या ठिकाणी शिक्षक प्रबोधन मंचाच्या पहिल्याच कार्यक्रमाला आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. आपण आपल्या सर्वांचं ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. ज्ञानप्रबोधिनी शिक्षक प्रबोधन मंच याची भूमिका विशद करण्यासाठी मी प्राध्यापक विवेकराव पोंक्षे यांना आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि ज्ञानप्रबोधिनीचे संचालक आदरणीय वाचस्पती गिरीशराव बापट, आजच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, गेली काही वर्ष ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असणारे अनेक कार्यकर्ते हे महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेरही प्रवास करत असताना एक गोष्ट अशी जाणवली की काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी महत्त्वाचं करायचं आहे, मुलांच्यामध्ये काहीतरी बदल करायचेत, मुलांना घडवायचं आहे. त्या भावनेने काम करणारे अनेक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते हे जागोजागी आहेत आणि प्रत्येकाला काहीतरी मनापासून करायची इच्छा आहे, परंतु त्याला व्यासपीठ मिळत नाही. बऱ्याच वेळेला आपल्या दैनंदिन कामाच्या धबडग्यामध्ये आपल्याला काही वेगळा विचार करायलाही फुरसत मिळत नाही. आणि मुलांच्यासाठी तर खूप कार्यक्रम चालू असतात, शाळांमध्येही चालू असतात आणि आपापल्या ठिकाणी चालू असतात. ज्ञानप्रबोधिनीच्याही वतीने आपण खूप कार्यक्रम शिबिरं वगैरे योजतो आणि आपल्या सगळ्या शाळांचा त्याच्यात मोठा प्रतिसाद असतो. म्हणजे आपण आता गेली अनेक वर्ष इथं विद्यार्थ्यांच्यासाठी व्याख्यानमाला चालवतो, त्याला विद्यार्थी येतात. ज्ञानप्रबोधिनीने कुठलंही शिबिर जाहीर केलं की बहुतेक सगळ्या शाळांच्यातनं त्याला प्रतिसाद मिळतो, विद्यार्थी पाठवले जातात. सुट्टीमधली शिबिरं असतात, कधी शनिवार रविवारची असतात. छात्रप्रबोधनसारखा मुलांच्यासाठीचा जो अंक आहे तो अनेक शाळांच्यामध्ये वितरित होतो, अनेक विद्यार्थी त्यांचे सदस्य असतात. परंतु शिक्षकांना उपयोग होईल असं काहीतरी झालं पाहिजे. मग आता त्या त्या संस्थेची काही वेळेला मागणी असते, त्याप्रमाणे आपण शिक्षक प्रशिक्षण वर्गांची अनेक योजना करत असतो. आपल्यापैकी काही जणांना कदाचित माहिती असेल, आठवतही असेल की वेगवेगळ्या विषयांचे अनेक शिबिरं या ठिकाणी आपण योजली. मग कधी गणित शिक्षकांसाठी, कधी विज्ञान शिक्षकांच्यासाठी, एवढंच नाही तर ज्याला आपण सहशालेय उपक्रम म्हणतो ते कसे योजायचे त्याच्याबद्दलची काही नवीन बदल झाला. म्हणजे अगदी प्राथमिक शाळेमध्ये अभ्यासक्रम बदलले तर गेल्या वर्षी आपण गणिताध्यापक मंडळाच्या बरोबरीने मदतीने एक त्याही प्रकारे प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग योजले. इथेच नाही तर मुंबई, रत्नागिरी, धुळे, औरंगाबाद, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली अशा अनेक ठिकाणी आपण शिक्षकांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग हे योजत आलेलो आहोत. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गोव्याला आपण नियमितपणे जातो, झारखंडला आपण नियमितपणे जातो, आसाम, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड इथल्याही शिक्षकांची प्रशिक्षणं आपण केलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने म्हटलं तर राष्ट्रीय स्तरावरती आपण या प्रकारचं काम करत असतो, परंतु तरीसुद्धा प्रशिक्षण हा एक वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये कुणीतरी देणारा असतो, कुणीतरी घेणारा असतो, परंतु त्याही पलीकडे जाऊन परस्परांशी काही संवाद करता यावा, आपल्या अडचणी एकमेकांशी बोलता याव्या आणि बेंचमार्किंग विथ द बेस्ट की बाहेर काय काय चांगलं चाललेलं आहे, आपल्यातलेच अनेक जण काही वेगळं करत असतील तर त्याचा परिचय एकमेकांना कसा करून घेता येईल या दृष्टीने काही आपल्याला करता येईल का. आणि मग सुरुवात कदाचित आपल्याला स्थानिक पातळीवरती म्हणजे पुण्यामध्ये, पुण्याच्या आसपास असं काही करता येईल का. म्हणून मग अशी एक कल्पना आली की आपण एक ज्याला इंग्रजीत फोरम असं म्हणतात, मराठीत मंच असं म्हटलंय, तसं शिक्षक प्रबोधन मंच असं काही करूयात का. आणि मग काही शिक्षकांशी म्हणजे गेल्या वर्षीपासून काही शिक्षकांशी बोलतोय की असं काही करता येईल का म्हणून, कारण इथं वेगवेगळ्या निमित्ताने अनेक शिक्षक येत असतात. शिक्षकांच्या स्वतःच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर असे अनेक कार्यक्रम शिक्षकांसाठी होत असतात, म्हणजे शैक्षणिक परिषदा असतात, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. कधी शिक्षकांना सुद्धा वाटतं की आपण काही एखादा दौरा करावा, काही नवीन गोष्टी बघाव्यात,
आपण घरच्यांबरोबर अनेक वेळेला सहली करतो, ते एंटरटेनमेंट असतं, बऱ्याच वेळा करमणूक असते. परंतु प्रबोधिनीने अनेक वेळा शिक्षकांच्या अनेक अभ्यास सहली योजलेल्या आहेत. अशा प्रकारच्या अभ्यास सहली असतील, या सगळ्याला काहीतरी एक व्यासपीठ पाहिजे, आणि म्हणून मग हे करूयात. याची सुरुवात कदाचित काही ठराविक वारंवारतेने फ्रिक्वेन्सीने एकत्र येणं, काही ऐकणं, पाहणं, चर्चा करणं, आपल्यातल्याच कोणीतरी प्रतिपादन करणं, मांडणं, त्याच्यावरती चर्चा, असे काही कार्यक्रम सुरुवातीला करूयात. आणि नंतर मी म्हटलं तसं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा वेळ पडली तर कोणाला काही निबंध लिहायचे आहेत, अनुभव मांडायचे आहेत, तर कसे मांडायचे. आज अशी परिस्थिती आहे की अनेक यासाठी व्यासपीठं उपलब्ध असतात, परंतु तिथं शिक्षक येत नाहीत. म्हणजे त्यांना मोठा आटापिटा करायला लागतो की शिक्षकांनी यावं, आणि शिक्षकांना बऱ्याच वेळा माहितीच नसतं की असं काही असतं, चालू आहे. त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे ही सुद्धा माहितीची देवाणघेवाण एक्सचेंज व्हावी याच्यासाठी अशा फोरमची किंवा मंचाची गरज लक्षात आली, आणि मग सगळ्यांची चर्चा करून असं ठरवलं की असं करूयात. त्यातून काय काय घडेल हे त्या मंचाच्या सदस्यांनीच ठरवायचं आहे. त्याला काही प्रिस्क्राइब्ड प्रोग्राम असा नाही आहे की असं असं करावं. याचं कारण नाहीतर मग काय होईल की पुन्हा आपल्या सगळ्यांच्या गरजा आणि प्रत्यक्ष कार्यक्रम यांचा मेळ नाही बसणार, आणि त्यामुळे सदस्यांनीच या सगळ्या मंचाच्या सगळ्या शिक्षक सदस्यांनीच चर्चा करत करत कार्यक्रम इव्हॉल्व करत न्यावा. सुरुवातीला कदाचित पहिले काही महिने हे कोणीतरी आपल्यातले जे ज्येष्ठ शिक्षक आहेत, अनुभवी आहेत, त्यांच्या सल्ल्याने आपण कार्यक्रमांची योजना करू शकतो. पण कल्पना अशी आहे की हा फोरम म्हणजे शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेला शिक्षकांचा मंच किंवा फोरम आहे, आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणी ज्येष्ठ नाही. आज आपण असे बसलेलो आहोत, दरवेळेला असं सभागृहात बसू असंही नाही कदाचित. मग एखाद्या गोलामध्ये सुद्धा, म्हणजे जिथं कोणी मोठा आणि लहान नाही, असं वर्तुळात बसणं ही सगळ्यात आदर्श पद्धत आहे. परंतु आज व्याख्यान असल्यामुळे आपण सभागृहात बसलेलो आहोत. मग याचं उद्घाटन करूया औपचारिक असं म्हणलं, आणि ज्ञानप्रबोधिनीचे संचालक वाचस्पती गिरीशराव बापट यांना विनंती केली. मनुष्य घडण आणि शिक्षण हे समानार्थी शब्द आहेत असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. त्या मनुष्य घडण म्हणजे नेमकं काय याच्या संदर्भात माननीय गिरीशरावांनी खूप विचार केलेला आहे, आणि अलीकडेच त्यांची दोन पुस्तकं जी प्रकाशित झाली त्या पुस्तकांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कैलासवासी कुमुद बन्सल पुरस्कार मिळाला. आपल्याला माहिती आहे की कुमुदताई बन्सल या महाराष्ट्राच्या शिक्षण सचिव होत्या खूप वर्ष, आणि अतिशय जाण असणाऱ्या शिक्षण सचिव होत्या, म्हणजे त्यांना शिक्षणातलं कळतं अशा होत, आणि त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार ठेवलेला होता. आणि त्या पुस्तकामध्ये माननीय गिरीशरावांनी मनुष्य गणनीचे वेगवेगळे पैलू हे उलगडून दाखवलेले आहेत. अनेक लेख आहेत त्याच्यामध्ये, संकलन आहे ते, आणि त्याची प्रस्तावनासुद्धा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यातले जुने डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर वसंतराव काळपांडे, तेही अतिशय अभ्यासू आणि असे डायरेक्टर, त्यांनी त्याची प्रस्तावना लिहिलेली, आणि त्याच्यामध्येही त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. तर आम्ही असं म्हटलं की उद्घाटन हे माननीय गिरीशरावांच्या हस्ते व्हावं, आणि त्यानिमित्ताने मनुष्य घडण म्हणजे काय, मनुष्य घडणीचं शिक्षण म्हणजे काय याच्याबद्दल त्यांनी आपल्या सगळ्यांशी बोलावं, आणि त्यानंतर मग याच्या पुढचे कार्यक्रम मंचाचे काय काय असतील ते आपल्यापर्यंत पोहोचत जाईल. एकदा कसं असतं, सुरुवात करायची म्हणजे एक औपचारिक उद्घाटन व्हावं लागतं, म्हणजे सगळ्यांना कळतं की असं हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, आणि या निमित्ताने विविध शाळांमधले शिक्षक हे इथं येत राहतील, मग ते सगळे मिळून हा सगळा कार्यक्रम ठरवतील, आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम योजलेला आहे. मी आदरणीय गिरीशराव बापट यांचं या ठिकाणी स्वागत करतो, आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्या सगळ्यांच्या वतीने हे मी स्वागत करतोय. त्यानंतर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळा जो फोरम आहे शिक्षक प्रबोधन मंचाचं उद्घाटन करावं, आणि त्यानंतर त्यांनी जो आजचा विषय आहे तो आपल्या सगळ्यांना समजावून सांगावा.
आज इथे उद्घाटनासाठी काही समय कुठे पेटवायचे नाही आहे, फीत कापायचे नाही आहे किंवा कुठलं बटन दाबून काहीतरी एकदम इलेक्ट्रॉनिक काही घडणार आहे असं काही नाही योजलेलं असं मला कळलं. त्यामुळे ह्या मंचाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. मनुष्य घडणीसाठी शिक्षण हा विषय स्वामी विवेकानंदांमुळे सुरू झाला. त्यांनी फक्त शिक्षण नाही म्हटलं, मॅन मेकिंग असं त्यांचा मूळ शब्द आणि इट इज मॅन मेकिंग रिलिजन दॅट वी वॉन्ट, इट इज मॅन मेकिंग प्रिन्सिपल्स दॅट वी वॉन्ट, इट इज मॅन मेकिंग एज्युकेशन दॅट वी वॉन्ट असं त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये म्हटलेलं आहे. आणि मॅन मेकिंगचाही अर्थ आज सगळे मानव ज्या स्थितीला आहेत त्याच्यापेक्षा अधिक चांगले व्हावेत त्याच्यासाठी जे जे करायला लागेल ते सगळं केलं पाहिजे, शिक्षणही त्याच हेतूने दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचं सगळं जर का साहित्य वाचत गेलं तर वेगवेगळ्या वेळी अनेक विशेषण त्यांनी वापरलेत, अनेक गुण सांगितलेले आहेत. पण आज आहे त्याच्यापेक्षा प्रत्येक जण कुठल्या बाबतीत अधिक चांगला व्हावा तर त्याचं कर्तृत्व वाढावं, त्याची प्रतिभा वाढावी, त्याची प्रेरणा वाढावी आणि जगात काही मोठं टिकाऊ व्हायचं असेल तर एकट्याने काम करून परत नाही, अनेकांबरोबर एकत्र काम करावं लागतं. त्यामुळे त्याला गटात काम करण्याचं कौशल्य त्याचं वाढावं अशा चार गोष्टी विवेकानंदांनी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहेत. आता हे उद्दिष्ट असं व्यापक आहे की त्याच्यासाठी कुठला एकच देश किंवा कुठली एकच संस्था, कुठली एकच शाळा त्याच्यासाठीच आम्ही सगळं करतो असं म्हणू शकणार नाही. औषधांच्या बाबतीत जसं अलीकडे कायदा करण्याचं घडतंय आणि त्या दिशेने आपण चाललेलो आहोत की अनेक औषध कंपन्या 30-30 औषधं वेगळ्या नावाने वेगळं पॅकेजिंग करून विकत असतात, त्याच्याऐवजी जेनेरिक मेडिसिन्स असावेत. एकच औषध वेगळ्या रंगाची गोळी, वेगळ्या आकाराची गोळी, वेगळ्या रंगाचं वेष्टन त्याला आणि वेगळ्या नावाने विकायचं असं करायचं कारण ते औषध काय, मूळचं रासायनिक त्यातलं द्रव्य काय आहे हे बघा. आणि ती अशी यादी माझ्या माहितीप्रमाणे 234 अशी काहीतरी औषधं आहेत की तीच हजारो नावाने विकली जात असतात. तसं शिक्षण पद्धतीच्या बाबतीमध्ये मनुष्य घडणीसाठी शिक्षण जेव्हा म्हणतो तेव्हा ज्ञानप्रबोधिनीने काही वेगळं शोधून काढलं असं नाही, तर जे कोणालाही सापडू शकतं ते ज्ञानप्रबोधिनीला सापडल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्याचा विस्तार कसा करत गेलेलो आहे असं मी पाहिलं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की मनुष्य घडणीसाठी शिक्षण हे सगळ्या शिक्षकांनी परस्परांशी बोलताना त्याच्यात जेनेरिक काय आहे, व्यापक काय ते बघावं आणि विशिष्ट सोडून द्यावं, कारण ते शहरानुसार काळानुसार तिथला काम करणाऱ्या शिक्षकांचा गट किती अनुभवी आहे आणि किती मोठा आहे संख्येने याच्यानुसार ते बदलत राहणार. परवाच एका ग्रामीण भागातल्या शाळेत गेलो होतो आणि सहज मुलांना विचारलं, 40-41 मुलं बसली होती, की तुमच्यापैकी ट्रॅक्टरवर किती जण बसलेले आहेत, सर्वांचे हात वर गेले. हे जर का पुण्यात विचारलं तर 1-2 जणांचे हात वर येतील, पण त्यांना विचारलं की तुमच्यापैकी रेल्वेत किती बसले तर बहुतेक सगळे हात वर येतील, तिथे कोणीही रेल्वेत बसलेलं नव्हतं. पण प्रवास करणं हे उद्दिष्ट आहे, वाहन तिथे आपल्या इथे जे उपलब्ध असेल ते वापरायचं. तसं अधिक चांगला माणूस बनणं हे उद्दिष्ट आहे, त्याच्यासाठी साधनं आपल्या इथे जी उपलब्ध असतील ती वापरायची. ती साधनं जरी बदलली तरी परिणाम काय घडवायचा अधिक चांगला माणूस बनण्यासाठी हे नक्की आहे. त्यामुळे आज मी जे बोलणार आहे एकूण 12 शीर्षकांखाली मी थोडेसे काही अनुभव माझे निरीक्षणं सांगणार आहे. आणि इथे पडद्यावरती जे काही पारदर्शिका छायाचित्र तुम्ही पाहाल त्यातली ती काढून टाकली आणि तुम्हाला जी माहिती किंवा तुम्ही जी वापरली ती तिथे घातली तर आपल्या इथे मनुष्य घडणीचं शिक्षण आपण कसं करतो हे तुमच्या लक्षात येईल. कदाचित काही जण 12-12 गोष्टी अजून करत नसतील, काय काय करायला पाहिजे ते लक्षात येईल. मी जर का विचार केला तर ज्ञानप्रवणीच्या सर्व शाळांमध्ये सर्व तुकड्यांसाठी ह्या 12-12 गोष्टी होतात का, तर नाही तशा होत. पण ह्या 12 गोष्टी करायच्या ते माहिती असतं आणि त्यामुळे प्रयत्न त्या दिशेने सतत चालू असतो.
हा मॅन मेकिंग मनुष्य घडण असा जो शब्द आहे, मी त्याचा काय मी हे करतो की एक सौम्य प्रकार आहे आणि एक तीव्र प्रकार आहे. सौम्य प्रकार म्हणजे उमळणं, विकसणं, हळूहळू पाणी घालत राहणं, सावकाश 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 तो बदल झालेला कळेल. आणि घडवणं म्हणजे तुम्ही असा काहीतरी एकदम एक ठोका देता, पॉझिटिव्ह स्ट्रोक म्हणा किंवा निगेटिव्ह स्ट्रोक म्हणा, काहीतरी घडून पडण्यासाठी निगेटिव्ह स्ट्रोक द्यावा लागतो, तो शक्यतो कमी द्यायचा असतो, आणि काहीतरी चांगलं घडण्यासाठी पॉझिटिव्ह स्ट्रोक द्यायचा असतो. तर असं तुम्ही ठोके देता, त्याच्यातनं मग काहीतरी वेगळं घडतंय असं तुम्हाला वाटत असतं. त्यामुळे चांगला मनुष्य बनण्यासाठी सुद्धा ठोके खाण्याची तयारी ठेवावी लागते. आणि हे आपल्या सगळ्यांना सुद्धा लागू आहे. म्हणजे ती 12 शीर्षकं तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, आपल्यापैकी प्रत्येक जण आयुष्यभर या दिशेने आणखीन कुठले कुठले ठोके घ्यायचे आणि ठोके खात खात टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणजे ते मनुष्य घडते, कुठले ठोके खायचे आणि ते कमीत कमी त्रासदायक आणि तरी परिणामकारक कसे होतील हे आपल्याला बघायचंय. मी ज्ञानप्रवणीमध्ये शिकायला लागल्यानंतर पहिला ठोका जो मी खाल्ला त्याच्यापासून मी सुरुवात करणार आहे. तो जवळजवळ शालेय वर्षाच्या शेवटी खाल्ला. वार्षिक परीक्षेच्या आधी 1-8 दिवस आधी असं सांगितलं की सगळ्यांनी मौनाभ्यासासाठी यायचं. सकाळी 7 मौनाभ्यासाला यायचं, अर्धा तास प्रार्थना वगैरे झाल्यावर मौनाभ्यासाला बसायचं आणि दुपारी 4 पर्यंत अभ्यास करत राहायचा. न्याहारीसाठी केळी तुमच्या टेबलावर येऊन कोणीतरी ठेवेल, जागेवर बसूनच खायची. पाणी पाहिजे, पाणी तिथे येण्याची व्यवस्था होईल. सकाळी लवकर आलेली आहेत मुलं, डबे घरच्यांना पाठवायला सांगा, 12 तुमच्या टेबलावरती डबा येईल. आणि न बोलता 8 मौनाभ्यास सगळ्यांनी करायचा. मोठाच ठोका होता तो, असा कधी केला नव्हता अभ्यास. पण नंतर मी विचार करायला लागलो, असं 3-4 वर्ष मौनाभ्यास अनुभवला, नंतर मग स्वतः महाविद्यात असताना स्वतःहून केला, इतरांना करायला लावला, आणि ह्या मौनाभ्यासातून आपण काय साधतोय आणि सगळ्यांना मौनाभ्यास का साधत नाही असा विचार करायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मौनाभ्यास साधायचा असेल तर एकाग्रता आधी तू बसतोला माहिती आहे का इथून तूच करत. मौनाभ्यास साधायचा असेल आधीच तर एकाग्रता साधायला पाहिजे. ज्ञानप्रवणीमध्ये एक पद्धत आहे, वर्षातून एकदा प्रत्येक विभागाला संचालक भेट असते. आणि आमच्या निगडीच्या शाळेमध्ये मी एका वर्षी सुचवलं की संचालक भेट म्हणून सगळ्या प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम सगळ्या विभागांमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मौनाभ्यास करायला सांगा आणि विद्यार्थी मौनाभ्यास कसा करतात हे मी पाहिलं. मोठ्या मुलांचं ठीक आहे, लहान मुलांचं कसं करणार? मग मीच विचार करायला की लहान मुलांचं कसं करणार आणि त्यांनी मौनाभ्यास करायचं म्हणजे काय करायचं. मग पहिली गोष्ट तर माझ्या अनुभवातून लक्षात आलं होतं की मौनाभ्यास करा असं म्हणून काही कोणी करत नाही, त्यावेळी काय करा हे सांगावं लागतं. 8 करायचं असेल तर 12 यादी देऊन ठेवावी लागते. त्यातलं काही ना काहीतरी करतात, काही वेळा असंच इकडे तिकडे जातो सवय नसते म्हणून. पण मग अगदी लहान मुलांनी करायचं असेल तर काय करता येईल? 15 तरी मौनाभ्यास करू शकतील का? 10 तरी मौनाभ्यास करू शकतील का? वाचू शकणार नसतील, लिहू शकणार नसतील, मग चित्र काढायला सांगता येईल का? त्यांना काहीतरी कामं देता येतील का? असं करत 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 गेलो आणि पूर्व प्राथमिक वर्गापर्यंत सुद्धा मुलांना जर का आपण नेमकं काम दिलं तर 15-20 इकडे तिकडे न बघता, कॅमेराकडे न बघता, शेजारचा माणूस मुलगा काय करतो हे न बघता मुलं त्यांच्या त्यांच्या कामामध्ये पूर्ण एकाग्र होऊ शकतात असं लक्षात आलं. विवेकानंदांनी शिक्षणाच्या वतीत असंच म्हटलेलं आहे की बाकी सगळं प्रत्येकजण आपापलं शिकू शकतो, एकाग्रता कशी करायची याचं मुख्य शिक्षण तुम्ही द्या, बाकीचं मग मुलं शिकत. आता हे एकाग्रतेच्या बाबतीत अनुभव नंतर असा आला की लहान मुलं जितक्या लवकर एकाग्र होतात तितक्याच लवकर ते एकाग्र झाल्यामुळे दमतात, मानसिक थकवा येतो त्यांना. मोठ्या माणसांना बराच वेळ एकाग्र होऊन काम करता येतं पण विषय आवडीचा असेल, पुरेसा आव्हानात्मक असेल तर ते लवकर एकाग्र होतात, नाही तर त्यांना जास्ती वेळ लागतो एकाग्र व्हायला. लहान मुलं पटकन एकाग्र होतात पण
ते लवकर दमतात, त्यामुळे 15-20 मिनिटांनी त्यांना दुसरं काहीतरी काम द्यावं लागतं, मोकळीक द्यावी लागते. हे निगडीमध्ये मी करून पाहिलं, पण आमच्या सोलापूरच्या शाळेने हे उचललं आणि सोलापूरच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये कायम विद्यार्थ्यांना असं एकाग्र होऊन काम करण्याचे अनेक कार्यक्रम दिलेले असतात, कृती दिलेले असतात, विज्ञानातले प्रयोग विद्यार्थी करतात आणि हळूहळूहळू ती एकाग्रता वाढत जाते. मग एकाग्रता वाढल्यानंतर मग मौनाभ्यासाला बसवलं तर मग मुलं मौनाभ्यास करू शकतात. पण माझा असा अनुभव आहे की जवळजवळ 9वी-10वीपर्यंत त्यावेळी काय करायचं हे विद्यार्थ्यांना द्यावं लागतं, त्याचं नियोजन आपण करून द्यावं लागतं. नियोजन नाही विद्यार्थी करू शकत. पण जर का नियोजन दिलेलं असेल विद्यार्थी मौनाभ्यास चांगला करतात. आता मौनाभ्यास करताना वाचणं असेल, ऐकणं असेल, काहीतरी कृती करणं असेल, तर बाहेर काहीतरी विषय आहे तुमच्याकडे ज्याच्यावर तुम्ही काम करू शकता, काहीतरी हाताळत. पण खरी एकाग्रता साधायची असेल तर बाहेर विषय नसला तरीसुद्धा तुम्हाला तुमचं मन एकाग्र करता येते का, आवरून धरता येते का, इकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही, हे ऐकायचं नाही, ते ऐकायचं नाही, याचाच विचार करायचा आहे, तर मग त्याचंसुद्धा प्रशिक्षण द्यायला लागतं. आणि म्हणून मग एक मौन संवाद नावाचं एक तंत्र, निगडीला एक गुरुकुल नावाचा प्रयोग चालतो 12 तासाची शाळा, त्याच्यामध्ये हे मौन संवाद नावाचं तंत्र त्यांनी विकसित केलं. कुठेतरी एकट्याने जाऊन बसायचं आणि आजूबाजूला जे काय दिसतंय, ढग दिसतील, डोंगर दिसतील, झाड दिसेल, दिव्याचा खांब दिसेल, दगड दिसेल, वाहणारा झरा दिसेल, तर त्याच्याकडे बघायचं आणि तो जणू काही आपल्याशी बोलतोय अशी कल्पना करायची. आणि आपण त्याला विचारतोय तो उत्तर देतोय, मध्येच तो आपल्याला काहीतरी विचारतोय, आपण त्याला सांगतोय, म्हणजे प्रश्नोत्तर काही नाही, नुसतं मनातलं एकमेकांचं मन मोकळं करणं चालू आहे. असे संवाद मुलं मनातल्या मनात जुळवतात आणि लिहून काढतात. आणि असे संवाद लिहिता लिहिता अर्धा अर्धा तास, पाऊण पाऊण तास मुलांची पूर्ण एकाग्रता झालेली असते, बाहेरचा काहीही विषय नसतात. पण हे करायचं असेल तर आधी मौनाभ्यासाची सवय, काहीतरी नेमकी कृती करायची सवय लागली की असा मौन संवादही नंतर विद्यार्थ्यांना करता येतो. आणि ह्याच्यातूनही एकाग्रता विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगली साधायला लागते. ज्यांना एकाग्रता साधते ते बाकीच्या सगळ्या गोष्टी जास्ती सहजपणे करायला लागतात. म्हणजे मी म्हटलं की मनुष्य घडण म्हणजे कर्तृत्व वाढलं पाहिजे, प्रेरणा वाढली पाहिजे, प्रतिभा वाढली पाहिजे, गटात काम करता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्यासाठी गटाला सामोरं जाण्याचा अनुभव हा मिळावा लागतो. आणि त्याच्यासाठी निदान गटासमोर जाऊन तू उभा राहा. एकट्याला भीती वाटते तर गटामध्ये उभा राहा. तिथे दिसतं तुम्हाला जवळजवळ 80 विद्यार्थी गटामध्ये उभे राहिलेले आहेत. आणि गटामध्ये उभं राहून आजूबाजूला धीर द्यायला आपल्यासारखेच मुलं आहेत, आपल्या इतकंच कमी अधिक येणारी आहेत. आणि त्या सगळ्यांच्या बरोबर तू काहीतरी गाणं म्हण किंवा एखादा उतारा पाठ केलेला असेल तर उतारा म्हण. असं मुद्दाम सगळ्यांना अनुभव द्यावे लागतात, सगळ्यांना आपोआप जमतं असं नाही. आणि मग गटात उभं राहणं आणि गर्दीला सामोरं जाणं हे जमलं तर मग नाटक करणं, अभिनय करणं, संवाद म्हणणं हे सुद्धा जमायला लागतं. पण प्रबोधिनीमध्ये हा सगळा विचार करत असताना असं लक्षात आलं की अनुभवांना सामोरं जाणं आणि आव्हानांना सामोरं जाणं, एक्सपोजर अँड चॅलेंज ही सूत्री म्हणतो आम्ही आमच्या कामाची सगळ्या, तर त्याच्यामध्ये सहभाग, सराव, प्रशिक्षण हे सगळं लागतं. आणि मग गर्दीला सामोरं जाण्याचं प्रशिक्षण कसं देता येईल असा विचार सुरू झाला. आणि त्याच्यातनं अनेक ठिकाणी वापरलं जातं ते तंत्र. इथे पद्धतशीरपणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी वर्षातनं एकदा एक भाषण करून सगळ्यांच्या समोर उभं राहून बोलायचं, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, 7 मिनिटं, विषय वेगळे दिलेले असतात इयत्तानुसार. मग तंत्र त्याचं बनवायचं झालं मग त्याच्या नोंदी ठेवता येतील का, त्याचं आता चित्रीकरण करणं शक्य आहे का, एका विद्यार्थ्याचं 5वी ते 10वीचं 6 वर्षांचं चित्रीकरण आपल्याला पाहता येईल का, त्याच्यात तो कसा बदलत गेलाय हे पाहता येईल का, असं सगळं तंत्र हे करता येतं. एक छोटीशी चित्रफीत 15-15 सेकंदाचं, एक 5वीतलं आणि 7वीतलं वक्तृत्व एका मुलीचं,
आपण पाहूया. आठवीतलं नववीतलं दहावीतलं वक्तृत्व पाहिलं तर आपण सुधारत जातो आणि पाचवीच्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले तीच मुलगी सातवीमध्ये. तर सातवीमध्ये तो आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावरती आलेला, हावभावांमधला मोकळेपणा, सहजता त्याच्यात आलेली हे आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे एखाद्या अनुभवाला एकदा सामोरे जाऊन पुरत नाही, पुन्हा पुन्हा जावं लागतं. आणि प्रत्येक जण पाण्यात पडला की पोहायला लागतो असं नाही, त्याला काही वेळा शिकवावं लागतं, त्याचं प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि मग मोठी मोठी आव्हानं, मग आता 5,000 जणांच्या सभेसमोर जाऊन बोल असं कोणाला म्हटलं तर कदाचित बोलू शकेल. आता हे समुदायासमोर आत्मविश्वासाने जाता यायला लागलं तर मग त्याच्या पुढे एकतर्फी बोलायच्या पुढे ऐवजी त्याच्या पुढचा भाग म्हणजे दुहेरी संवाद सुरू करणं. आपण लोकांशी बोलणं, लोकांचं आपण ऐकणं, त्याला प्रतिक्रिया देणं असं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये वेगळ्या गटांमध्ये विद्यार्थ्यांनी मिसळणं असं करायला पाहिजे. जसं आधी समूह म्हणून गटासमोर जा आणि गाणं म्हणा असं म्हटलं, तसं याच्यामध्ये सुद्धा वेगळं आपल्याला तंत्र वापरता येतात. डावीकडे जे चित्र आहे ते 9वीतून 10वीत जाणाऱ्या मुलांनी व्हेकेशन बॅचला जायच्याऐवजी दुष्काळात तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी एका छोट्याशा गावात गेले आणि तिथे गावकरी विहीर खोल करायचं काम करत होते. त्यांच्याबरोबर श्रमदानासाठी म्हणून गेले. काही जण एकदाच गेले शनिवार रविवार, काही जणांना ते आवडलं त्यामुळे 2-3 वेळा गेले. आता इथे जाऊन काही बोलायचं वगैरे नाही, तुम्ही काय काम करताय आम्ही तुमच्याबरोबर काम करतो एवढंच करायचं. सहभाग त्याच्याबरोबरचा, आणखीन त्याच्याबरोबरचं संवाद आणि काही आपलं म्हणणं पटवून देणं किंवा त्यांचं समजून घेणं असं नाही, पण असा हा सहभाग आवश्यक असतो. 9वीतल्या मुली सध्या पुण्यातल्या वेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये गटागटाने आठवड्यातनं काही दिवस जात आहेत आणि मग तिथल्या मुली गोळा करून त्यांचे जे काही कार्यक्रम चाललेले आहेत त्यांना कोणीतरी काहीतरी कलाकुसरीच्या वस्तू शिकवत असतात, त्याच्यावर आपण हे करायला लागायचं अशा पद्धतीचं काम करतात. आणि वेगवेगळ्या समाज गटांचं दर्शन होणं, काही अनुभव घेणं ह्याची आवश्यकता असते. वेगळ्या घटना घडत असतात की असा दुष्काळ पडलाय आपल्या आसपासच्या प्रदेशात, ते फक्त पुण्यात आता एक दिवसाआड पाणी येतंय एवढंच कळण्यापेक्षा तिथे जाऊन काही लोकांना 3-3 किलोमीटर पाणी आणायला लागतं हे कळलं की मग तीव्रता त्याची ही जास्ती लक्षात येते. असे हे अनुभव अगदी 4थी-5वी पासून सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचे देऊ शकतो. अगदी लगेच समाजातली दुःस्थिती आणि संकटच दाखवली पाहिजे असं नाही. ग्रामीण भागातल्या मुलांना मग मुंबई कशी आहे, मुंबईतला प्रोट्रस्ट कसा आहे हे दाखवायला लागतं. म्हणजे आपल्यापेक्षा चांगली स्थिती असलेले गट दाखवायला लागतात आणि आपण सुदैवी आहोत, आपल्यापेक्षा इतके सुदैवी नाहीत अशा गटांचं जगणं कसं आहे तेही विद्यार्थ्यांना दाखवावं लागतं. दोन्ही प्रकारचे अनुभव हे उपयोगी पडतात. असं दर्शन व्हायला लागलं की मग त्याच्यानंतर आणखी इतर उपक्रम जिथे आपल्याला प्रत्यक्ष लोकांशी काहीतरी संवाद करायला लागतो असे उपक्रम घेता येतात. आता अशा पद्धतीचे कार्यक्रम पुण्यातले अनेक शाळा घेतात. विठ्ठलवाडीला आषाढी एकादशी दुसऱ्या दिवशी तिथे स्वच्छतेला जाणं किंवा अनंत चतुर्दशी संपल्यानंतर नदीपात्रात स्वच्छतेला जाणं अशा शाळा करत असतात. तसं हे ग्रामीण भागातली प्रबोधनीची एक शाळा आहे, जवळ घोराळेश्वराचा डोंगर आहे, तर महाशिवरात्रीनिमित्त आणि श्रावणी सोमवारी सुद्धा तिथे गर्दी जमते. मग तिथल्या गर्दीला आपण काहीतरी देऊ शकतो का? मग पानफूल विक्री असेल, चप्पल स्टँडची सुविधा देणं असेल, सरबत विक्री करणं असेल, त्याच्यातनं वेगळ्या प्रकारे लोकांशी संवाद कसा करायचा. म्हणजे चप्पल ठेवायला जो आलेला आहे त्याच्याशी संवाद करणं हे एक प्रकारे आहे, सरबत विकत घ्यायला आला आहे त्याच्याशी संवाद करणं हे वेगळ्या प्रकारचं आहे. आणि आळीपाळीने सगळ्या कामांचा अनुभव घेतला की प्रसंग काय आणि त्यावेळी कसं बोलायचं याचा अनुभव हा विद्यार्थ्यांना येत असतो. त्याच्यातनं आत्मविश्वास त्यांचा वाढत जातो आणि हे काम करता करता त्यांनाही सुचत जातं की आणखी काय काय करता येईल या परिस्थितीमध्ये.
म्हणजे इथे फक्त सुरुवातीला चप्पल स्टँड सुरू झालेला होता आणि ह्या बाकीच्या दोन्ही कल्पना पानफुल विक्री करू आणि सरबत विक्री करू या मुलांना काम करता करता सुचल्या आणि त्याच्यातनं सुरू झालेले आहे. हा जसा अनुभव असतो की समाजात जाणं आणि समाजात काय काय घडतं ते पाहणं, तसा आणखीन एक मोठा अनुभव म्हणजे गटात काम जेव्हा करायचं असतं ते शिकण्यासाठी मी कोणीतरी आहे हे जसं आपल्याला अनुभवावं लागतं, माझ्याकडे काहीतरी विशेष आहे हे जसं अनुभवावं लागतं, तसं मी कोणी नाही, मी सगळ्यांच्या सारखाच आहे ह्याचाही अनुभव घ्यावा लागतो. आणि त्याच्यासाठी गर्दीत मिसळण्याची गरज असते आणि गर्दीत स्वतः हरवून जाण्याची गरज असते. त्याच्यासाठी अर्थातच मोठ्या मोठ्या समूहांमध्ये जाणं, मोठी शाळा असेल तर मोठ्या शाळेतही ते करता येतं, नाही तर मग कदाचित बाहेर जाऊन समाजात काय काय घडतंय ते आपल्याला पाहता येतं. हे पाहण्यासाठी जायचं असेल एकतर इतर राज्यांमध्ये जाणं, म्हणजे विविधता आणखीन आपल्याला बघायला मिळते. हे जे आधीच हे जे आहे ते कच्छमध्ये विद्यार्थी गेलेले होते, समुद्र वाटतोय पण ते मीठ आहे कच्छच्या रानात. आता हे भारतात असं काही आहे हे तिथे गेल्याशिवाय पाहिल्याशिवाय कळणारच नाही. आणि अशा परिस्थितीत लावूनही लोक वेगळ्या प्रकारची बांधकामं कशी करू शकतात, तिथेही कशी राहतात लोक, त्या परिस्थितीत कसं वातावरण घेतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या शहरांमध्ये एखाद्या घरी गेल्यावर मागितल्यावर पाणी मिळतात लगेच आणून देतील असं नाही, मराठवाड्यात गेलं तर लगेच पाणी आणून देतील, पण कच्छमध्ये गेल्यावर पाणी मागावं लागतं पण न मागता ताकाचं भंड आधी येत. हे असं का असेल हा विचार मुलांचा मग वेगळ्या भागामध्ये गेले की त्याच्याबद्दल सुरू होतो. जसं गुजरातमध्ये विद्यार्थी गेले तिथे एक वेगळा बघायला मिळाला, तसं ईशान्य भारतातही गेलेले होते तिथे वेगळ्या गटांबरोबर काम करण्याची त्यांची जगण्याची पद्धत अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांनी घेतली. आणि मग अशा वेगळ्या भागामध्ये गेलो की आपलं जसं वैशिष्ट्य आहे तसं त्यांचंही काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि आपलं काही वैशिष्ट्य म्हणजे आपण काही फार शहाणे आहोत असं नाही, प्रत्येकजण त्याच्या त्याच्या भौगोलिक परिसरानुसार तिथे जगणं हे त्याचं विकसित होत जातं, त्याच्यात नवीन नवीन चालीरीती पद्धती कामाच्या त्या विकसित होत जात असतात. असं हे मातृभूमी परिचय आणि त्याच्या निमित्ताने भूगोलाचा समाजावर कसा परिणाम होतो हे पाहणं, हे सगळं होत होत मग आपलंच वैशिष्ट्य नाही प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे सगळ्यांचीच वैशिष्ट्य असेल तर सगळ्यांमधला सारखेपणा काय तो अनुभवला पाहिजे. म्हणून मग आधीच एक सहलीचा आणखीन एक मातृभूमी परिचयाचा भाग होता, मोठ्या समूहात स्वतःला विसर. प्रबोधनीमध्ये अगदी सुरुवातीपासून गणेशोत्सव आणि पालखीमधला सहभाग हा असा होता. त्याच्यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला आपल्याला काही वेगळं वळण देता येईल का असा विचार चाललेला होता, त्यामुळे प्रबोधनीची पथकं स्वतंत्रपणे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत जायची आणि त्याचा परिणाम म्हणून आज पुण्यात अनेक पथकं अशा पद्धतीने काम करायला लागलेली आहेत. तसंच पालखीमध्ये जायला लागले आणि मग लक्षात आलं की अरे इथे आपला गणवेश आपण तिथे गेलो की वेगळे उठून दिसतोय आणि आपलं जे उद्दिष्ट आहे की ह्या मोठ्या समाजामध्ये गर्दीमध्ये हरवून जायचं, पालखीला तर काही आपल्याला शिस्त लावायची नाही, ते सगळं आधीच शिस्तीत चालतं सगळं, मग तिथे त्यांच्यामध्ये मिसळून जाणं हे अनुभवायचं. त्यामुळे पहिली जवळजवळ 20 वर्ष गणेशोत्सव जसा गणवेशातला गट असतो तसा पालखीमध्ये जायचा, पण आता गेली 25 वर्ष गणवेश न घालता जायचं, गट म्हणून न जाता 4-4, 5-5 जणांनी वेगळ्या दिंड्यांमध्ये सहभागी व्हायचं आणि त्या दिंडीमध्ये जे काही वारकरी करत असतील ते करायचं आणि एक एक दिवस पूर्ण त्या वारकऱ्यांबरोबर चालायचं असा अनुभव घेतलेला आहे. आता हा छायाचित्र नीट काढलेलं नाही पण पुढे सगळ्या त्या वारकऱ्यांच्या हातातल्या पताका असतात त्या पताका घेतलेल्या ज्ञानप्रभूंच्या विद्यार्थ्यांनी आहेत, कारण ते दिवसभर त्यांच्याबरोबर राहिल्यावर इतका सहज संवाद आणि मैत्री होऊन जाते की मग ते तुळशी वृंदावन तुझ्याच डोक्यावर ठेवते असं एखादी बाई त्या मुलीला म्हणते, तीही आनंदाने ती चालायला लागते. मग रात्रभर मुक्काम करणं एखाद्या मुक्कामा पालखीच्या असंही ते करतात आणि ह्याच्यातनं स्वतः त्या गर्दीचा भाग होऊन जाणं आणि आपलं वेगळेपण पूर्ण विसरणं हा अनुभवही मनुष्य घडणीसाठी तितकाच महत्त्वाचा असतो असं लक्षात आलेलं आहे. समाजामध्ये मिसळता आलं, समाजातली विविधता कळली, आपली विविधताही आपण ज्या भौगोलिक परिसरात राहतोय त्याच्यातनं लक्षात आली, मग त्याच्यापुढे आता
या परिस्थितीत आपण आता आणखीन काय करायला पाहिजे याचा विचार करायला लागतो. आणि त्याच्यासाठी वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना काही नवीन सुचलेलं आहे, ज्यांनी काही नवीन पायंडा पाडलेला आहे, ज्यांनी काही विशेष कर्तृत्व दाखवलेलं आहे, अशा लोकांचे अनुभव ऐकणं हे सुद्धा करावं लागतं. म्हणजे बोलायची संधी घेणं, बोलणं हे जितकं आवश्यक आहे, खच काही न बोलता फक्त ऐकायचं इतर काय म्हणतात ते, असंही आवश्यक आहे. आणि मग कर्तृत्ववान व्यक्तीची भाषणं ऐकणं, अनेक भाषणं, म्हणजे 25-30 भाषणं तरी वर्षभरामध्ये मुलं सहज ऐकत असतील वेगळ्या प्रकारच्या लोकांची. हे पहिलीकडे पहिलं जे चित्र आहे ते आता इथे लांबून दिसायचं नाही, पण पुणे मेट्रो काय प्रकल्प आहे आणि त्याचे काय अनुकूल प्रतिकूल काय त्याच्याबद्दलच्या गोष्टी आहेत हे सगळं कोणीतरी अभ्यासकांनी मुलांना सांगायला पाहिजे. नाही तर काय वर्तमानपत्रात येतं आहे, काहीतरी चर्चा चालल्यात, आपला त्याचा काही संबंध नाही, आपण आपलं रिक्षाने शाळेत जायचं, रिक्षाने घरी जायचं, अशा विश्वात मुलांनी राहण्यापेक्षा हे काय चाललं आहे आपल्या आजूबाजूला ते ऐकलं पाहिजे. हे एक पत्रकारिता क्षेत्र काय आहे, कसं आहे, त्याच्यात काय काय करत चालतं याच्याबद्दल बोलतायत. आणि हे निगडीच्या विद्यार्थ्यांचा एक गट आम्हाला गृहमंत्र्यांनाच भेटायचं आणि त्यांच्याकडून ऐकायचं राज्याचा बंदोबस्त कसा ठेवतात, म्हणून ते RR पाटील आहेत, ते मुंबईच्या त्यांच्या कार्यालयात पूर्ण वर्गाच्या वर्ग 7वीचा तिथे गेलेला होता प्रश्न वगैरे काढून घेऊन. आणि आता तुम्ही बोला, आमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं द्या, आपण एक यादी प्रश्नांची त्यांच्यासमोर ठेवली आणि मग ती यादी पाहून मग ते अर्धा पाऊण तास मुलांशी बोलत राहील. आता कोण कुठल्या पक्षाचा आहे आणि काय करायचं याच्यापेक्षा ज्याच्याकडे काही जबाबदारी आहे त्याला कसा विचार करायला लागतो आणि तो किती पुढचा आणि किती पैलूंनी विचार त्याला करावा लागतो हे विद्यार्थ्यांना समजणं हे महत्त्वाचं आहे. अशी अनेक व्यक्तिपरिचय असं जरी म्हटलेलं असलं तरी व्यक्तिपरिचयाचं म्हणजे ही व्यक्ती काय करते आणि का करते हे समजून घेणं असा एक व्याख्यानाचा भाग असू शकतो. आणि ही व्यक्ती जे काम करते तो प्रश्न काय आहे, तो विषय काय आहे हे ऐकून घेणं, हे दोन्ही प्रकारचं काम विद्यार्थ्यांनी करावं लागतं. दुसरा भाग असा असतो की काही लोक मोठ्या कर्तृत्वाचे असतात, वेगळं काम करणारे असतात, पण ते अजिबात बोलायला उत्सुक नसतात. त्यांना भाषण करायला या म्हटलं की मला वेळ नाही असं ते सांगतात. पण आम्हाला तुमच्या कामाबद्दल तुम्हाला काहीतरी विचारायचंय आणि तुम्ही हे कसं केलं, तुम्हाला कशा अडचणी आल्या आणि कशा सोडवा असं म्हटलं की माणूस खुलतो आणि बोलायला लागतो. तर असे अनेक ध्येयवादी कार्यकर्ते भारतभर पसरलेले आहेत. हा पंजाबमध्ये गेलेला गट अभ्यास दौऱ्याला मातृभूमी परिचयाला स्थळं वेगवेगळी पाहण्याबरोबर तिथल्या व्यक्ती पाहणं असंही करायचं असतं. आणि मग असे जे लपून छपून काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांना आम्हाला तुमच्या कामाची प्रेरणा काय समजून घ्यायचं, तुमच्या अडचणी काय समजून घ्यायचं, तुम्ही कसं काम करता, किती वेळ काम करता असं समजून ते बोलायला लागतात. आणि ह्या लोकांची कामाची विचाराची पद्धत वेगळी असते, हे सुद्धा कसं चालतं हे मुलांनी समजून घ्यायला लागतं. 10वीच्या वर्गाचं एक अभ्यास शिबिर इथे पुण्यामध्ये दरवर्षी घेतो, साधारण डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये. हल्ली मौनाभ्यास तितकं 8 तास जमत नाही मुलांना, 2-2 तासाची सत्रं ठेवावी लागतात, मध्ये गटचर्चेचं सत्र ठेवावं लागतं, ते काय बोलायचं ते बोलून घ्या. पण असा दिवसभर अभ्यास झाला किंवा संध्याकाळी असे वेगळे कार्यकर्ते विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला येतात, बोलायला येतात आणि 10वीचा अभ्यास करून त्याच्यात उत्तम यश मिळवायचं आहे, त्या यशाचा काय उपयोग करायचा आपल्याला, अशी पुढची काहीतरी दिशा त्या विद्यार्थ्यांना त्याचवेळी दिसली पाहिजे अशा हेतूने ही शिबिरं योजलेली असतात. आणि अनेक मोठे मोठे कार्यकर्ते असे विद्यार्थ्यांशी बोलायला इथे येऊन गेलेले आहेत. पुढचं, मोठ्या लोकांचं बोलणं ऐकलं, त्यांच्या मुलाखती ऐकल्या तरी मला काही पटलं नाही ते काय म्हणत होते ते, हे त्यांना नाही सांगता येत, शिक्षकांना नाही सांगता येत, पण ते मन मोकळं करावं लागतं. आणि मला नाही पटलं पण त्याला कोणातरी पटलेलं असतंही वर्गातलं किंवा त्याला समजलेलं असतं, मग तुला असं कसं नाही पटत, हे असं असं आहे, अशी ती चर्चा ही ती गटामध्ये व्हावी लागते. आणि समवयस्कांची चर्चा आपण जे काही पाहिलंय ऐकलंय त्याच्यासाठी मुद्दाम वेळ द्यावा लागतो. मैदानावरती खेळल्यानंतर काही वेळा ही चर्चा अतिशय चांगली रंगू शकते, काही वेळा अनौपचारिकरित्याही होऊ शकते, पण सगळ्या विद्यार्थ्यांनी असं एकमेकांशी बोलावं आणि आपल्याला काय समजलंय, काय आवडलंय हे एकमेकांना सांगूनही त्याच्यातनं प्रेरणा त्यांची जिवंत होत असते किंवा वाढत असते.
त्यामुळे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गटांमधल्या बैठकी पण बटसूनच केलं पाहिजे असं नाही, उभ्या उभ्या स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगसुद्धा चालतात आणि असंही विद्यार्थ्यांना बोलायची संधी दिली आणि आपले सगळे अनुभव त्याचं मनन यानिमित्ताने ते करत राहतात की आपण काय काय गेल्या महिन्याभरात पाहिलं, काय ऐकलं, त्याचा आपल्या अभ्यासाशी काय संबंध आहे, आपल्या व्यक्तिगत जीवनाशी कौटुंबिक जीवनाशी काय संबंध आहे, आपल्या शहरात आणखीन काय वेगळं याच्या निमित्ताने करता येईल का, अशा चर्चा हा त्याच्यामधून होऊ शकतात. त्यामुळे हे समवयस्कांशी चर्चा हे सुद्धा मनुष्य घडवण्यासाठी मोठ्या लोकांचं बोलणं ऐकण्या इतकंच महत्त्वाचं तंत्र आहे असं लक्षात आलेलं आहे. हे एवढं सगळं करत असताना म्हणजे मनुष्य घडणीमध्ये विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की छोट्या मोठ्या गटांमध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे, आपली शक्ती इतरांच्या शक्तीला जुळवून घेऊन काम करते असं करता आलं पाहिजे, इतरांशी सहमत होणं आणि इतरांना सहमत करून घेणं असं करता आलं पाहिजे आणि याच्यासाठी गटचर्चा पुरत नाही, काही वेळा गटात एकत्र कामाचे अनुभव घ्यावे लागतात. प्रत्यक्ष काम करताना आणि असे प्रयोग करताना असं लक्षात आलं की फक्त गट कार्य पुरत नाही. मी स्वतः जवळजवळ 6 वर्ष हे गट कार्याचा अभ्यासक्रम तयार करण्याचं काम करत होतो आणि मग किती जणांचा गट असावा याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयोग चालले होते. सुरुवातीला सोयीचं म्हणून 10-10 जणांचे गट केले, लक्षात आलं की 10 जणांचा गट 5वीच्या मुलांना नाही चालत, 3 जणांच्या गटापर्यंत आलो आणि मग शेवटी असं लक्षात आलं की 4-5 जणांचा गट हा 5वीच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे, 10 जणांचा गट करायचा असेल तर 8वी-9वीमध्ये मुलं गेल्यानंतर चालतं. आणि असं म्हणतात की आपली जी शॉर्ट टर्म मेमरी आहे, दूरभाष क्रमांक आपण 8 आकडी 10 आकडी कसे लक्षात ठेवतो ते बघा, तर आपली शॉर्ट टर्म मेमरी 4 ते 11 वस्तूच एका वेळी लक्षात ठेवू शकते जास्तीत जास्त. त्यामुळे गटात काम करताना सुद्धा 4 ते 11 जणांच्या बरोबर होणारे आंतरक्रिया, कोण काय म्हणतंय कोण काय करतंय हे करणं सोपं असतं आणि अशा गटातले कामाचे अनुभव द्यावे लागतात. काही आपण नियोजित करू शकतो, काही अचानक संधी येते, तसं हा एक छायाचित्र इथे आहे. 7-8 वर्षांपूर्वी पुण्यातल्या काही मंडळींना असं वाटलं की आपण इतके हिटतो महाराष्ट्रात सहलीनं जातो, गडांची इतकी छायाचित्रं काढलेली आहेत तर त्या सगळ्याचं प्रदर्शन भरवावं. काही 1000 छायाचित्रं होते, तारीख जाहीर केली, गणेश सभागृह बुक करून ठेवलं प्रदर्शनासाठी आणि मग आठवडाभर आधी लक्षात आलं की हे छायाचित्रं सगळी कागदावरती चिकटवणं हे काही आपल्या हातून होणार नाही, म्हणून ते विवेकराव पोंक्षांकडे आले आणि अशी अशी मदत पाहिजे. विवेकराव पोंक्ष म्हणाले बरी संधी आहे, पहिल्या दिवशी एका वर्गाला सोडलं, चौथ्या दिवशी सगळी शाळा फोटो चिकटवण्याचंच काम करत होते आणि हे अशा पद्धतीने करत होते. छोटे छोटे गट त्यांना छायाचित्र वाटून दिलेली होती आणि पहिल्यांदा 10-15 मिनिटं एक एक छायाचित्र आणि एक एक तक्ता पूर्ण करायला लागत होता, नंतर असेंब्ली लाईन झाल्यासारखं भराभर ते व्हायला लागलं, एक गट दुसऱ्या गटाला परस्पर शिकवायला लागलं हे कसं करायचं असतं, यातल्या छोट्या छोट्या युक्त्या काय. आणि मग त्याच्यामध्ये शाळेचं काही अध्यापनाचे तास वाया गेले नाही, त्याच्यातनं विद्यार्थी खूप महत्त्वाचं शिकले आणि त्या उत्साहाचा त्या वातावरणाचा उपयोग नंतरच्या सगळ्या शाळेच्या कार्यक्रमावरती होत गेला. तसं आणखीन हे विद्यार्थ्यांनी वेगळ्या प्रकारचे विक्री उपक्रम करावेत, म्हणजे पैसे हाताळायला शिकलं पाहिजे, फक्त पैसे घरनं मागायचं ATM मशीन आहे आई वडील असं म्हणून आणि खर्च करायचे असं नाही, तर आपण पैसे मिळवायचे असतात, पैसे मिळवायला काय काय करावं लागतं हे लक्षात घ्यायचं असतं आणि असे मिळवलेले पैसे खर्च कसे करायचे हाही विचार आपोआप व्हायला लागतो. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या विक्री उपक्रम चालतात, मधून मधून इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तिळगुळाची विक्री करतात. एक वर्ष असंही झालं होतं की 3 टन तिळगुळ आणला आणि 1.5 टन शेवटी मुळामोठा नदीमध्ये दगड झाला म्हणून विकून टाकावं लागला, असंही अनुभव येतात. पण मग त्या अनुभवातनं शहाणपणून आधीच्या गटांनी काय काय केलं हे लक्षात घेऊन त्याचे अंदाजपत्रकं करून किती किलो काय दराने किती प्रकारचे आणायचं आणि सगळं त्याचं पॅकिंग करणं असं ह्या गटामधून विद्यार्थी अनेक शिकतात. पण गटात काम करायच्या आधी किंवा गटातलं काम चांगलं होण्यासाठी एकमेकांना पूरक कसं व्हायचं हे शिकवावं लागतं आणि त्यामुळे जोडी कार्यसुद्धा द्यावी लागतात. फक्त गट कार्य देऊन मनुष्य घडण पुरेशी होत नाही असं लक्षात आलेलं आहे, गट कार्याच्या बरोबर जोडी कार्य द्यावी लागतात आणि माझा सहकारी किंवा माझी सहकारी तिला मला येत नाही असं काय काय येत आहे ते तिला करू द्यावं
आणि तिला येत नाही असं मी काय केलं पाहिजे हे स्वतः ठरवणं, याच्यासाठी असं जोडी जोडीने काम करणं हे आवश्यक असतं. आता प्रकल्प हे सर्वांनी करून घ्यावेत, सर्व इयत्तांमध्ये सर्व वर्गांमध्ये करून घ्यावेत असा छान शासकीय आदेश निघालेला आहे. पण हे प्रकल्पचा आदेश निघायच्या आधीसुद्धा प्रबोधनीमध्ये अशी अनेक प्रकारची जोडी कार्य ही दिली जायची. हे आळिंबी उत्पादन दोन मुली करतायत आणि त्याचा आढावा घेणं रोज कसं काय झालं, सूर्यप्रकाश किती पाहिजे, पाणी किती घालायला पाहिजे, बुरशी लागते का, असं सगळं ते बघणं हे करावं लागतं. त्या जोडीनी एकमेकींची काळजी घेत आणि आपल्या प्रकल्पाची काळजी घेत ते काम करावं लागतं. हे दोन्ही केल्यानंतर असं लक्षात आलं की गटकार्य आणि जोडी कार्याच्या बरोबर अशी कामाची जशी ही गटकार्य जोडी कार्य आहेत तशी सगळ्यात चांगली जोडी कार्य आणि गटकार्य ही खेळाच्या मैदानावरती होत असतात. त्यामुळे क्रीडांगणावरचे अनुभव, सांघिक खेळांचे, प्रात्यक्षिकांचे, एकत्र व्यायाम करण्याचे, हा सुद्धा जसा शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे तसं हे जोडी कार्य आणि व्यक्तिकार्य शिकण्याचं सुद्धा एक चांगली जागा आहे क्रीडांगणावरची. आणखीन काही छायाचित्र पुढे आहेत. एकत्र सूर्यनमस्कार घालणं, आता बऱ्याच शाळांमध्ये रथसप्तमीला शेकडो किंवा हजारो विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात, तोही आपण सगळेजण एकत्र करतोय, एका तालावर सूर्यनमस्कार सगळ्यांनी घालणं हे सुद्धा गटकार्य होऊन जातं. कारण सगळ्यांशी ते जुळवून घेत घेत आपल्याला करायचं असतं. सांघिक खेळांमध्ये तर ते होत असतंच. क्रीडांगणावरती प्रबोधनेचा आग्रह सांघिक खेळांचा जास्ती आहे. त्याच्याबरोबर व्यक्तिगत जबाबदारी घेऊन हे माझं काम आहे मलाच पूर्ण केलं पाहिजे अशी व्यक्तिकार्यसुद्धा देण्याची आवश्यकता असते. व्यक्तिगत खेळांमध्ये ते होतंच असं नाही, कारण व्यक्तिगत खेळ बहुतेक सगळे स्पर्धात्मक झालेले आहेत. त्यामुळे अधिकाधिक सराव करणं, अधिकाधिक कौशल्य मिळवत जाणं, स्पर्धा जिंकणं हे उद्दिष्ट असं त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे वेगळ्या प्रकारची व्यक्तिकार्य द्यावी लागतात. त्या व्यक्तिगत कार्यामध्ये पुन्हा प्रकल्प हे अनेक प्रकारचे व्यक्तिकार्यामध्येच येतात. हा कीटक निरीक्षण काहीतरी चालू आहे आणि निगडीला काही वर्षांपूर्वी असं वाटलं की संगणकाच्या नंतर आता पुढचं काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनंतर काय, तर बायोटेक्नॉलॉजी येणार. तर मग विद्यार्थ्यांना त्याचाही अनुभव दिला पाहिजे. मग टिश्यू कल्चरची एक प्रयोगशाळा तिथे झाली, मग ते उत्पादनासाठी वेगळी लागेल आणि विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी वेगळी लागेल असं झालं. मग विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची वेगळी प्रयोगशाळा तयार झाली आणि ही विद्यार्थ्यांनी टिश्यू कल्चर करायचं म्हटलं की इतक्या बारकाईने ते सगळं करावं लागतं आणि इतक्या इतक्या गोष्टींची काळजी करावी लागते की ही माझी जबाबदारी, मी नाही केलं तर ते कल्चर सगळं नष्ट होणार हे माहिती असतं. आणि त्यामुळे अतिशय बारकाईने जे जे करायला पाहिजे ते सगळं स्वयंशिस्तीने करणं, कोणी न सांगता, हे आपोआप विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकत जातात. आणि अशा प्रकारचे व्यक्तिकार्यसुद्धा देण्याची व्यवस्था करावी लागते. ते सहलींमध्ये देता येतात अशी काही व्यक्तिकार्य, एखादं शिबिर असेल तर त्याच्यामध्ये वेळ ठेवता येतो. आणि पुरेशी योजकता दाखवली तर शाळा चालू असतानासुद्धा अशी व्यक्तिकार्य मधून मधून विद्यार्थ्यांना देता येतात. म्हणजे आलेल्या पाहुण्यांना शिक्षक शाळा दाखवणार नाही, तूच दाखवायची असं 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण म्हणू शकतो. आणि तू दाखवायचीच म्हटली की तू तयारी करून काय काय दाखवायचं, कसं दाखवायचं सगळं शिक्षकांपेक्षा सुद्धा काही वेळा चांगलं दाखवतो. आणखी तर अशी व्यक्तिगत कार्य आपल्याला शाळेमध्ये सुद्धा शोधता येतात आणि विद्यार्थ्यांना देता येतात. पुढचं आणि मग हे सगळं झाल्यानंतर कुठल्या तरी स्वरूपामध्ये प्रार्थना करणं, आपण काय केलंय आणि काय करायला पाहिजे होतं असं आत्मपरीक्षण करणं अशी जागा ही विद्यार्थ्यांना द्यावी लागते. प्रबोधिनीमध्ये ह्या पद्धतीला उपासना असं म्हणतो, पण अनेक ठिकाणी प्रार्थना होतात, पण बऱ्याच ठिकाणी प्रार्थना ह्या विद्यार्थ्यांच्या उभ्याने होतात. तर विद्यार्थ्यांना शांतपणे स्थिरपणे थोडा वेळ बसायला सांगणं आणि मग काहीतरी स्वतःशी चिंतन करायला सांगणं, श्लोक म्हणणं किंवा नुसतं ओंकाराचा उच्चार करणं किंवा नुसतं दीर्घश्वसन करणं, पण अशा पद्धतीने त्यांना शांत होऊन काहीतरी आत्मपरीक्षण करायला लावणं हे सुद्धा मनुष्य घडवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. आता हे मुद्दाम आकडे देऊन मी 12 तंत्र काय काय वापरता येतात मनुष्य घडवण्यासाठी अशी दाखवली होती. एकदा एकत्र आपण पाहूया. बहुतेकांना वाचता येईल शेवटपर्यंत, पण पुन्हा एकदा मी
वाचतो, पहिलं वाचन श्रवण आणि कामातील एकाग्रता हे अगदी पूर्व प्राथमिक स्तरापासून आपल्याला करता येतं. समुदायासमोर आत्मविश्वासाने उभे राहणे, मी पाचवी आणि सातवीतलं ते दाखवलं, पण हे सुद्धा दुसरी तिसरीपासून विद्यार्थी असे बोलायला उभे राहू शकतात, अगदी शाळेसमोर नाही तरी वर्गासमोर नक्की उभे राहू शकतात. भाषण नाही करता आलं, जादूचा प्रयोग करून दाखव, काही जणांना ते जमेल, पण गटाला समोर जाणं आणि नजरेला नजर भिडवता येणं ह्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि ह्याची संधी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना दिली पाहिजे असं मला वाटतं. मग विविध समाज गटांचे व समाजातल्या घटनांचे दर्शन, त्याच्यासाठी काहीतरी काम करणं, मातृभूमी परिचय शिबिर आणि अभ्यास दौरे अगदी जवळच्या ठिकाणी जाऊनसुद्धा करता येतं. प्रबोधिनीचे ग्रामीण प्रज्ञा विकास योजना म्हणून चालू होती आणि वेगळ्या गावांमधल्या तिथल्या आठवी नववीच्या मुलांसाठी वेगळे पूरक उपक्रम घ्यायचो, असेच हे मनुष्यगणनेचे उपक्रम घ्यायचो. मग बाहेर कुठेतरी गेलो पाहिजे. आता खेडेगावातल्या मुलांनी बाहेर जाऊन पाहायचं म्हणजे काय पाहायचं, आपल्याहून दुर्दैवी असे कोण असतील. तर इथे पुणे सोलापूर रस्त्यावरतीच एक शाळा आहे, त्याच्याजवळ थेऊळचा साखर कारखाना आहे. साखर कारखान्यात ऊस तोडायला हंगामी मजूर येतात, त्यांच्या मुलांसाठी आपण हंगामी शाळा चालवत होतो. चार वर्ष ती शाळा चालू होती, पण या गावातल्या मुलांना तिथे अशी शाळा चालते आणि या कारणासाठी चालते हे माहीत नव्हतं. मग त्या मुलांसाठी मातृभूमी परिचय म्हणजे 5 किलोमीटरवरती जाऊन ती शाळा पाहून येणं आणि अरे आपल्याला रोज शाळा मिळते, यांना 100 दिवसात शाळा मिळते आणि ते अशा पद्धतीने शिकतात हे पाहायला मिळणं, हे सुद्धा त्यांच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा अनुभव असतो. त्यामुळे मातृभूमी परिचय कायम अरुणाचल प्रदेश आणि काश्मीर आणि कच्छमध्येच गेलं पाहिजे असं नाही, आपल्या गावाची शिव ओलांडून पलीकडे गेलं तरीसुद्धा होतं. आमचा अनुभव असा आहे की पुणे सातारा रस्त्यावर कात्रज ओलांडला की सगळं जो परिसर लागतो, शिवापूर नसरापूर तिथल्या अनेक गावांमधल्या मुलांनी सिंहगड आणि राजगड वरती जाऊन पाहिलेलं नसतं, कोणी सांगितलंच नसतं की हे पाहणं म्हणजे सुद्धा शिक्षण आहे. लांबून लांबून लोक येतात, ते गडावरती जातात, मुक्काम करतात, परत जातात, गावातल्या मुलांनी हे केलं नसतं. तर असे जवळपासून लांब असे अनुभव आपल्याला देता येतात. प्रत्येक वेळी एसटीनेच गेलं पाहिजे, जीपनेच गेलं पाहिजे, रेल्वेनेच गेलं पाहिजे नसं, सायकलने 300-300 किलोमीटर जाऊ शकतात मुलं. निगडीच्या गुरुकुलामध्ये तो एक कार्यक्रम असेल की दरवर्षी 7वीपासून 10वीपर्यंतची मुलं 300-500 किलोमीटर असा सायकल प्रवास करून येतात, काही अडचण नसते. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त मातृभूमी परिचय आणि त्याच्यातून शिकणं असं होऊ शकतं. मोठ्या समूहात स्वतःला विसरणे, हल्ली तर हजारो जणांनी एकत्र जमून सूर्यनमस्कार घालणं असे उपक्रम होत असतात, त्याच्यामध्ये सहभागी होता येईल. परवाच मी अरुणाचल प्रदेशामध्ये गेलो होतो, तिथे इटानगरला कुठलं ए मेरे वतन केलो नाही, ए मेरे वतन के लोगो ह्या गाण्याला 50 वर्ष झाली, ते चीनच्या आक्रमणानंतर झालेलं होतं. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमधल्या जवळजवळ 7000 विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी हे गाणं म्हटलं. तर 7000 जणांच्या बरोबर मी हे गाणं म्हणतोय, त्याच्यामध्ये मी गाणं म्हणतो हे जातोय आणि आम्ही सगळे इतके जण गाणं म्हणत होतो हेच लक्षात राहत, म्हणजे स्वतःला विसरून जाणं ह्याच्यामध्ये. कर्तृत्ववान व्यक्तींचे भाषण ऐकणं अगदी स्थानिक नगरसेवकापासून किंवा स्थानिक एखाद्या संस्थेपासून मोठ्या राष्ट्रीय पुढाऱ्यापर्यंत सुद्धा जशी संधी मिळेल तसं हे करता येतं. आपलं साहित्य संमेलन असेल तर तिथल्या लेखकांना भेटायला घेऊन जाणं विद्यार्थ्यांना किंवा त्यांना बोलवणं अनेक जण करत असतात. हे एक टेम्पलेटसारखं दिलेलं आहे की ह्या 12 गोष्टींपैकी आपण काय काय करू शकतो, आणि 12 ही काही अंतिम नाही संख्या. आजपर्यंत प्रबोधिनीत जे काही करून पाहिलंय त्याचं सार म्हणून हे काढलेलं की ह्या गोष्टींमधनं मनुष्यघडण होते, म्हणजे कर्तृत्व वाढत जातं, प्रतिभा वाढत जाते, प्रेरणा वाढत जाते आणि गटात काम करण्याची वृत्ती आणि कौशल्य हे वाढत जातं. ध्येयवादी कार्यकर्त्यांच्या मुलाखती व अनुभव कथन. एकदा कुठला तरी आमचा एक 10 जणांचा गट पवनारला गेलेला होता आणि विनोबांची भेट मिळाली आणि तेव्हा विनोबा मौनात होत, ह्या सगळ्यांनी प्रश्न लिहून द्यायचे आणि विनोबांनी लेखी उत्तरं द्यायची, अशा पद्धतीने तो संवाद झाला. पण तोही मोठा विलक्षण असा तासभराचा संवाद झाला.
हा संवाद झाल्यानंतर मग समवयस्कांची चर्चा त्या 10-12 जणांची ती 3 तास चालली होती आणखी की आपण काय ऐकलं आणि कसं ऐकलंय. तर अशी संधी विद्यार्थ्यांना देणं हे आपण करू शकतो. त्याच्यातनं काय काय कसं कसं घ्यायचं हे सगळे विद्यार्थी घेऊ शकतातच असं नाही. प्रत्येकाचा घेण्याचा वेग कमी जास्ती असतो. पण ह्याला मुद्दाम वस्तुनिष्ठ प्रक्रिया म्हटलंय. म्हणजे कुठल्याही गावात कुठल्याही शाळेत जी काही उपलब्ध साधन सामग्री तिथे असेल त्याच्यातनं ह्या 12 गोष्टी आपल्याला करता येतात. कामाचं स्वरूप बदले. इथे विद्यार्थी तिळगुळ विक्री करतात. एका गावामध्ये शिबिरामध्ये काय करता येईल असं मुलांशी चर्चा झाली आणि मुलांनी घरोघर जाऊन रद्दी गोळा केली आणि रद्दीच्या दुकानात जाऊन विकली आणि इतके पैसे आम्ही मिळवू शकतो असा अनुभव घेतला. त्यामुळे कल्पनांना तोटा नाही. एकदा ही पद्धत वापरायची असं आपण म्हटलं की या प्रक्रिया सगळ्या विद्यार्थ्यांनी अनुभवल्या पाहिजेत असं म्हटलं की गोष्टी आपल्याला सुचायला लागतील. क्रीडांगणावरील अनुभव आता देणं हा हळूहळू अवघड होत चाललेलं आहे. शहरांमधल्या शाळांना क्रीडांगण असतात. मग गच्चीतले अनुभव, पार्किंग लॉटमधले अनुभव अशासारखं काही ना काहीतरी करायला. व्यक्तिगत कार्य अनेक प्रकारची देता येतात. एका 10वीतल्या मुलीसाठी प्रश्न होता की हिचा आत्मविश्वास वाढावायचा. सायकल येते पण आदिनाथ सोसायटीमध्ये स्वारगेट पाशी राहते म्हणजे साधारण 3-4 किलोमीटर आणतो. पण तिथून इथे सायकलवरनं कसं येऊ? मी फक्त आमच्या सोसायटीतच सायकल चालवते. मग तिला म्हटलं की आता ह्याच्यापुढे शाळेत यायचं असेल तर सायकलवरच यायचं, नाही तर शाळेत येऊ नकोस. 2 दिवस नाही आली शाळेत. मग तिसऱ्या दिवशी सायकलवर बसली, निम्म अंतर आली आणि नको गर्दी फार वाटते असं म्हणून परत गेले. आता हे शिक्षकाची जबाबदारी असते की शाळा 3 दिवस बुडली आणखीन किती वाढवायचं. म्हटलं काही नाही अजून चालू दे. बाकीच्या वर्गातल्या मुली चौकशी करायला लागल्या काय झालं अजून काही येत नाही आणि वर्गात इतकं इतकं शिकून झालं. मग शेवटी तिला वाटलं की काही नाही आता हिंमत करायलाच पाहिजे आणि सायकलवरती जायचं. आणि एकदा आदिनाथ सोसायटीतून इथे सायकलवर आली, पुढच्या रविवारी वडील भोरला डॉक्टर होते ते पुण्याहून भोरला सायकलवर नके. त्यामुळे तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी किती प्रत्येकाला ढकलायचं किंवा खेचायचं हा निर्णय शिक्षकांना घ्यावा लागतो. आणि आपल्या तिथे जी जी साधनं असतील त्याच्यात ते आपल्याला ह्या 12 गोष्टी करता येत. आता मनुष्य घडण म्हणजे एवढंच आहे का फक्त? तर इथून सुरुवात करता येईल. आपण ह्या 12 गोष्टी करतोय का तर मग पुढची पाहिली. यातले 10 गोष्टी करत असू तर मग आणखीन काय भर घालता येईल. आत्ता ह्या 12 गोष्टी शाळेतल्या किंवा वर्गातल्या काही मुलांसाठी करत असू तर सगळ्या मुलांसाठी आपल्याला हे कशा करता येते? त्याच्यासाठी आपल्याला वेळापत्रकात, वार्षिक वेळापत्रकात, दैनंदिन वेळापत्रकात काही बदल करता येतील का असा विचार करायला लागलो आपण की सुचायला लागतो. पण मग एकूण मनुष्य घडणीमध्ये या वस्तुनिष्ठ प्रक्रिया कुठे बसतात हे आपण आता या शेवटच्या पारदर्शिकेमध्ये बघूया. मनुष्य घडण हे उद्दिष्ट सांगितलेले विवेकानंदाने. त्यामुळे मनुष्य घडणीसाठी शिक्षण पद्धती आपल्याला शोधायला लागेल आणि ज्ञानप्रबोधनीची शिक्षण पद्धती असं ब्रँड नेम न वापरता त्रिवेणी शिक्षण पद्धती असं जेनेरिक नाव मी वापरलेलं आहे की ही त्रिवेणी शिक्षण पद्धती कोणालाही वापरता येईल. ज्ञानप्रबोधनीच्या पद्धतीने वापरता त्याच्यामध्ये 3 गोष्टी असायला लागतात. एक म्हणजे आशय, ज्याच्याकडे आपण बऱ्यापैकी लक्ष देत असतो. अभ्यासक्रम सगळा संपूर्ण त्याच्यामध्ये काय काय आणखीन भर घालता येईल ते आपण करत असतो. पण त्या आशयाच्या बरोबर विचार प्रक्रिया सुद्धा आपल्याला शिकवाव्या लागतात आणि तो आशय आणि त्या विचार प्रक्रिया यायल्यानंतर आपण कुठल्या काळात जगतोय हेही लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे परिस्थितीचं भान असावं लागतं, पर्यावरण काय आपल्या भोवतीचं हे कळावं लागतं. पाकिस्तानमधल्या मुलांना आज पर्यावरणाचं भान कदाचित वेगळं ठेवायला लागेल. कधी दहशतवादी हल्ला आपल्या शाळेवरती होऊ शकतो असं धरून तिथे कसं आपल्याला हे वापरायचं असा विचार करायला लागेल. आपल्या इथे कदाचित वेगळ्या पद्धतीचा विचार करायला लागेल. पण विद्यार्थ्यांना आपण कुठल्या परिसरात जगतोय आणि अगदी स्थानिक पर्यावरणापासून राष्ट्रीय पर्यावरणापर्यंत किंवा आंतरराष्ट्रीय पर्यावरणापर्यंत सुद्धा म्हणजे पेट्रोलचे भाव का गडगडत आहेत सध्या दर आठवड्याला हे मुलांना कळलं असलंच पाहिजे. या जगात आपण जगतोय, मग आता पेट्रोलचे भाव कमी झाले त्यामुळे पेट्रोल खर्च करायला हरकत नाही असं म्हणायचं का ह्या प्रश्न आणखीन समजून घ्यायचा. हे तुमच्या
भूगोलाशी अर्थशास्त्राशी विज्ञानाशी सगळ्याशी जोडलेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचं आजूबाजूच्या वातावरणाचं स्थानिक परिस्थितीचं आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं भानसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं पाहिजे. तर आशय प्रक्रिया आणि पर्यावरण अशी ही त्रिवेणी आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये वापरायला पाहिजे. आता योगायोगाने खाली प्रक्रियांमध्ये सुद्धा तीन भाग केलेले आहेत, म्हणजे ते मुद्दाम काही अनुप्रास साधण्यासाठी वरती तीन भाग केलेत म्हणून खाली तीन भाग केले असं नाही झालेले, आणि आणखीन होऊ शकते. पण त्याच्यातही असं लक्षात आलं की वस्तुनिष्ठ प्रक्रिया ज्या आहेत किंवा त्याला व्यवस्था केंद्रित असं म्हटलेलं आहे की हे शाळेच्या नियोजनामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील, त्यामुळे तिथून सुरुवात करावी. ते झाल्यानंतर पुढचा व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया म्हणजे शिक्षक विद्यार्थी संबंध कसे आहेत. शिक्षक देणार आहे पण विद्यार्थी घ्यायला उत्सुक नसेल तर काय करणार, किंवा विद्यार्थी घ्यायला उत्सुक आहेत पण शिक्षकांना देण्याची इच्छाच फार नसतील तर काय करणार. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध कसे आहेत हे सगळे उपक्रम पार पाडताना हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्याचेही प्रकार आम्ही अनुभवाने पाहिलेले आहेत की एक विद्यार्थी आणि एक शिक्षक अशा काही वेळा आंतरक्रिया होत असतात. काही काही विद्यार्थी ठराविक शिक्षकाकडे जाऊनच मन मोकळं करणार किंवा सांगणार किंवा विचारणार आणखीन काय करायचं ते. काही वेळा तीन चार शिक्षकांचा गट पूर्ण वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणून सांभाळत असतो, एकमेकांशी चांगला संवाद असतो. विद्यार्थी कुठल्या शिक्षकाकडे जातात, कशासाठी कुठल्या शिक्षकाकडे जायचं असतं हे त्यांना माहिती असतं. काही वेळा एक शिक्षक एक 10-15 विद्यार्थ्यांमध्ये रस घेत असतो असे होऊ शकतं. ह्या सर्व प्रकारच्या आंतरक्रिया ह्या चालू द्याव्या लागतात आणि त्याच्यातनंही विद्यार्थ्यांचं शिक्षण हे होत असतं. कारण भावनिक पोषण हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधल्या आंतरक्रिया कशा आहेत त्याच्यावरती होत असतं. कौशल्य प्रशिक्षणा इतकंच हे भावनिक पोषण विद्यार्थ्यांचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात अवघड म्हणजे आत्मनिष्ठ प्रक्रिया, विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया, की त्या विद्यार्थ्याला स्वतःला विचार करायचा आहे. मी काल काय केलं, मी आज काय करणार आहे, काल केलं ते बरोबर केलं का, आज तसंच करायचं का, त्याच्यात काही बदल करायला पाहिजे. तो बदल करायचा असेल तर मला माझ्या स्वभावामध्ये सवयीमध्ये वेळापत्रकात दिनक्रमात काही बदल करायला पाहिजे का, हे चिंतन करणं हे सगळ्यात अवघड असतं. आणि मनुष्यघडण खरी होते ती ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा चालू असतात, आत्मनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ प्रक्रिया, तेव्हा मनुष्यघडण होत असते. आणि ह्या प्रक्रिया होत असताना त्या प्रक्रिया कशावर होणार तर तो आशयसुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना द्यावा लागतो, वेगळ्या प्रकारचा आशय द्यावा लागतो. आणि हे सगळं शाळा हा पर्यावरणातल्या एका घटकामध्ये घडत असतं, त्याच्याशिवाय विद्यार्थ्याच्या घरी अनेक घटना घडत असतात आणि घरून शाळेत येण्याच्या मार्गावरही अनेक घटना घडत असतात आणि त्या मार्गाच्या पलीकडे सुद्धा सगळं समाज पसरलेला आहे तिथेही अनेक घटना घडत असतात. त्या सगळ्यातनं विद्यार्थ्याचं शिक्षण होत असतं, त्याच्यातनं त्याची मनुष्य म्हणून घडण होत असते. ती अधिक चांगली होण्यासाठी आपल्या हातात काय आहे तर फक्त आशय आम्ही शिकवतो आणि तेवढीच आमची जबाबदारी आहे असं म्हणून पुरणार नाही. या प्रक्रियांकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. वस्तुनिष्ठ प्रक्रिया ह्या सुरुवात करायला सगळ्यात सोप्या, तिथून सुरुवात करता येईल आणि मग हळूहळू व्यक्तिनिष्ठ प्रक्रियांकडे जाता येईल. आत्मनिष्ठ प्रक्रिया शिक्षक वापरत असतील तर विद्यार्थ्यांच्या समोर कदाचित रोल मॉडेल म्हणून ते राहू शकतील, तसं थेट विद्यार्थ्यांना शिकवणं अवघड असतं. पण शिक्षक असे काहीतरी विचार करतात आपल्या कामाबद्दल आणि बदलतायत, तंत्र बदलतायत, वागण्याच्या पद्धती बदलतात, हे विद्यार्थी काही न बोलता आणि काय लक्षात आलं हे न कळता सुद्धा त्यांना कळत असतं हे बदल. आणि असे जर का आत्मनिष्ठ प्रक्रिया वापरणारे शिक्षक असतील तर तिथे विद्यार्थी सुद्धा त्यांच्यामध्ये हे असे बदल व्हायला लागतात. त्यामुळे मनुष्य घडणीसाठी शिक्षण असं व्यापक शिक्षण जरी आज दिलेलं असलं तरी त्यातल्या त्रिवेणी शिक्षण पद्धतीतल्या प्रक्रिया ह्या एकाच भागावरती आज मी बोललेलो आहे आणि त्यातल्या सुद्धा वस्तुनिष्ठ प्रक्रिया किंवा व्यवस्था केंद्रित प्रक्रिया याच्यावरतीच आज आपण बोललेलो आहोत. प्रबोधिनीमध्ये काय काय अनुभव घेतलेले आहेत मी हे सगळं करता करता, म्हणजे विद्यार्थी म्हणूनही अनुभव घेतलेत, शिक्षक म्हणून घेतलेत, प्राचार्य म्हणून घेतलेत, संचालक म्हणूनही घेतोय, त्यामुळे वेगळ्या स्तरावरचे अनुभव घेऊन ही अशी ही प्रक्रिया ही उपयुक्त आहे असं लक्षात आलेलं आहे. आणि ह्याचा आपण जरूर विचार करावा. आणि शिक्षक प्रबोधन म्हणजे असं हे आपण नाव म्हटलेलं आहे तर शिक्षकांनी स्वतःचं सुद्धा प्रबोधन करून घ्यायचं आहे किंवा एकमेकांच्या मदतीने करून घ्यायचं आहे तर ह्या त्रिवेणी शिक्षण पद्धतीतल्या कुठल्या कुठल्या घटकांबद्दल
आपण एकमेकाच्या मदतीने आज आहोत त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊ शकू असा विचार या मंचाच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये करावा असं सुचवतो. आणि माझं हे थोडंसं अनुभव कथन, थोडंसं मुक्त चिंतन आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो.